नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 महिने ते 1 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी परकर पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला परकर पोलक्याचा साईड चॅट देखील मिळणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर याकरता इथे साडीतनं काही उरलेलं पीस होतं ते घेतलेले आहेत मी. अस्तर घेतलेलं आहे साधारण 1 ते 1.5 मीटर. आधी आपल्याला जो वरचा टॉपचा किंवा चोळीचा जो भाग आहे तो कट करायचा, त्याकरता फॅब्रिक 4-फोल्डमध्ये ठेवलं. वरच्या बाजूने शोल्डर मी 4 इंच मार्क केलेलं आहे, कारण साधारण 6 महिने ते 1 वर्षासाठी घेत आहोत आपण. आर्मोल देखील 4 इंच घेतलेलं आहे आणि सरळ रेष आखून घेतली, त्याचबरोबर चेस्ट लाईन आखून घेतलेली आहे. चेस्ट किती घेतलेली आहे तर या साईजमध्ये मी 5.5 इंच चेस्ट घेतलेली आहे. चेस्टचा 4th पार्ट करून घ्यायचा आहे, प्लस 2 इंच मार्जिन. सेम वेस्ट देखील घेतलेली आहे, वेस्टचा 4th पार्ट प्लस मार्जिन इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे. कॉटनचा अस्तर मी इथे यूज केलेला आहे. त्यानंतर फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर या साईजमध्ये मी गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे, साधारण 2 ते 2.5 इंच घेतली तरीही चालणार आहे. 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे पुढच्या गळ्यासाठी आणि अजून एक मार्किंग केलेलं आहे जो पॅटर्न बनवायचा, त्याकरता 5 इंचावरती. आता इथे मी चौकोन आखून घेणार आहे 2 इंच रुंदी. जेवढी रुंदी वरच्या बाजूने गळा रुंदी घेतली तेवढीच खालच्या बाजूने गळा रुंदी घ्यायची, चौकोन आखून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक बॉक्स जो आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला देखील, आणि ही स्केल घ्यायची आहे, तिथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा जो गळा आहे त्याकरता थोडासा पान आकार किंवा गोल आकार देखील तुम्ही घेऊ शकता, पण मी नॉर्मल व्ही शेप किंवा व्ही आकारातला गळा जो आहे मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीला. मागच्या गळ्यासाठी साधारण 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि मागची जी साईड आहे आपली चोळीची ती आपल्याला ओपन ठेवायची आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. पहिल्यांदा बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची, त्यानंतर फ्रंट पार्टची सेपरेटली कटिंग करून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने हे पहा, व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे जे मेन फॅब्रिक आहे ते प्लेन फॅब्रिक आपण यूज करणार आहोत आणि त्याकरता जे फॅब्रिक घेतलेले आहे ते देखील साडीतलंच फॅब्रिक आहे. मेन फॅब्रिकवरती आपण गळ्यांची कटिंग जी आहे ती नाही करणार. तर मेन फॅब्रिक घेतलं आणि 4 फोल्डमध्ये ठेवलं. माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे, समोरची ओपन आहे. बंद बाजूवरती बंद अस्तरचा भाग ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची. आता जो परकर आहे त्याकरता इथे अशा पद्धतीने 32 इंच घेर असलेलं फॅब्रिक घेतलं आणि 2 घड्या इथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे फॅब्रिक 2 फोल्डमध्ये आहे. आता आपण स्टिचिंग करूया. तर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, मेन फॅब्रिक खाली ठेवलंय आणि ते सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे आणि या पूर्ण पार्टला आपल्याला पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. जो टॉप आहे त्याची पूर्ण स्टिचिंग मी इथे दाखवलेली आहे. जो पॅटर्न कसा रेडी करायचा आहे, नेक पॅटर्न, तो देखील दाखवलेला आहे. पिनने सिक्युअर करून घेतलं. आता आपल्याला नेक पार्ट शिवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा गळ्याच्या भोवती आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. 1/2 इंचापेक्षा कमी अंतर ठेवायचं आहे आणि शिवून घ्यायचा आहे हा भाग पूर्ण. गळ्याभोवती टीप टाकून घ्यायची, त्यानंतर जो मुंड्याचा भाग आहे किंवा आमोल पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा. त्याचबरोबर जो खालचा बॉटमचा पार्ट आहे तो देखील आपण इथे स्टिच करून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं. सर्व पिन बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साईडचा जो ओपन पार्ट आहे तिथून हा पार्ट सरळ करून घ्यायचा. टॉप स्टिचेस करून घ्यायचे. टॉप स्टिचेस करून घेतल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने इंच टेप ठेवलेला आहे मी आणि 3 इंच जेवढी आपली गळ्याची खोली होती ती ठेवली, ती मार्किंग करून घेतली 3 इंचावरती दोन्ही बाजूंनी असं मार्किंग केलं. त्यानंतर एक काठांचा तुकडा घेतलेला आहे मी. आता हा जो तुकडा आहे तो आपल्याला जे अस्तरचं फॅब्रिक आहे त्या पीसवरती शिवून घ्यायचा आहे. तर वरच्या बाजूने आणि दोन्ही साईडने मी शिवून घेणार आहे. वरच्या बाजूने शिवून घेऊयात आणि खालच्या बाजूने एकच पार्ट असा आपल्याला ओपन ठेवायचा आहे जिथून हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात. हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आतल्या बाजूने हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचा. व्यवस्थित हा पार्ट मी पिनने सिक्युअर करून घेतलेला आहे. आता अंदाजे तुम्हाला हे फॅब्रिक घ्यायचं आहे जेणेकरून जो गळ्याचा पार्ट आहे आतल्या बाजूने 1/2 ते 1 इंच जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला हे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा आणि आतला पार्ट जो आहे ओपन तो अशा पद्धतीने शिवून घ्यायचा.
दाखवल्याप्रमाणे असंच तुम्हाला देखील शिवून घ्यायचं आहे, व्यवस्थित लॉक करायचं आहे। त्यानंतर मी अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे, ती आपल्याला लावून घ्यायची। लेससाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्ही तुम्हाला हवं त्या आकारामध्ये ही लेस लावू शकता। तर सुरुवातीला जो छोटा भाग आहे तिथे मी ही लेस लावून घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। आता ही लेस कट करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे। फ्रंट पार्ट रेडी केला, बॅक पार्ट जो आहे त्यामध्ये आपण बॅक साईडला हुक किंवा बटन लावणार आहोत, तर तो इथे मी दाखवलेला नाही आहे। बॅक पार्ट कसा रेडी करायचा हे पहा, हुक आणि लूपच्या पट्टी ज्या आहेत आपण इथे लावून घेतलेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून पहिल्यांदा शोल्डरची फिटिंग करून घ्यायची, त्यानंतर साईडने ह्या टॉपला फिटिंग करून घ्यायची। टॉपला फिटिंग करून घेतली, खूप छान अशी फिनिशिंग इथे आलेली आहे टॉपला। आता आपल्याला जो बॉटम आहे किंवा परकर आहे त्याची स्टिचिंग करायची आहे। तर याकरता इथे काठाचं फॅब्रिक घेतलेलं आहे, रुंदीला ते साधारण 13 इंच असं, हे डबल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे म्हणजे 26 इंचाचा बेल्ट मी इथे घेतलेला आहे। आता हे जे आहे मेन फॅब्रिक आहे, याला आपल्याला अस्तर लावायचं आहे। तर जेवढं मेन फॅब्रिक आहे तेवढंच मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे रुंदीला, हे पहा। आणि अस्तरच्या फॅब्रिकची जी उंची आहे ती इथे आपण कमी ठेवलेली आहे। अशा पद्धतीने पूर्ण अस्तर जे आहे परकरच्या पार्टमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे। अस्तर लावून घेतलं आणि सेंटरला मी मार्क करून घेतलं, त्याचबरोबर बेल्टचा जो सेंटर आहे तो देखील मार्क केला। आता बेल्ट जो आहे तो उलटा ठेवायचा आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं। अशा पद्धतीने सर्व प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत, सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने राहील अशा प्लेट्स घ्यायच्या। त्यानंतर बेल्ट अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा। तर आता आपण सेंटरपासून प्लेट घेणार आहोत जेणेकरून सर्व प्लेट्स ज्या आहेत दोन्ही बाजूने सारख्या येतील। प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूला ठेवून साधारण अर्धा अर्धा पाऊण पाऊण इंचाच्या मी इथे प्लेट्स घेतलेल्या आहेत। सर्व प्लेट्स घेतल्या, त्यानंतर बेल्ट अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा। इथे खूप काळजी घ्यायची आहे, कुठेही अस्तर किंवा प्लेट जे आहे ते आतल्या बाजूने फोल्ड होता कामा नये, अशा पद्धतीने हा परकरचा बेल्ट जो आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा। आणि खूप छान असा सुंदर परकर जो आहे आपला तयार झाला। त्यानंतर अस्तर डबल फोल्ड करून स्टिच करायचं आणि फिटिंग करून घ्यायची। तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असं परकर पोलकं जे आहे आपल्या इथं तयार झालेलं आहे। खूप छान असा लुक जो आहे याला आलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये देखील हा ड्रेस जो आहे बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। लवकरच आपले संक्रांती स्पेशल जे आहे व्हिडिओ आहे ते रोजच अपलोड होणार आहेत, तर व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला लाईक करा।